नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। कोरोना काळामध्ये मजुरांना मुंबईतून हाकलून लावलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं। काँग्रेसच्या सरकारनं देशात कोरोना पसरवला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावताना म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेसच्या सरकारनं देशात कोरोना पसरवलाय असं नरेंद्र मोदींनी म्हटलं। कांग्रेस को हमेशा से इन बातों से नफरत रही है। विभाजनकारी मानसिकता उनके डीएनए में घुस गई है। अंग्रेज चले गए लेकिन बांटो और राज करो, ये नीति कांग्रेस ने अपना चरित्र बना लिया है। और इसलिए ही आज कांग्रेस टुकड़े टुकड़े गैंग की लीडर बन गई है। वैक्सीन्स मिळत नव्हती, ऑक्सिजन मिळत नव्हतं, निर्णय राज्यांमध्ये हवे, म्हणजे काही विशिष्ट राज्यांमध्ये वॅक्सिनचा सप्लाय सुद्धा कमी होता। हे सगळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एक सकारात्मक पद्धतीने हा विषय कसा हाताळता येईल याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हवा असला पाहिजे। राजकीय भूमिकेतून अशा प्रकारच्या वक्तव्यातून इतर राज्यांमध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीसाठी याचा काही फायदा होईल की काय, अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो निश्चित दुर्दैव आहे। काँग्रेस के लोगों ने क्या किया, मुंबई के रेलवे स्टेशन पे रह करके मुंबई छोड़कर जाने के लिए प्रोत्साहित करने के लिए मुंबई में श्रमिकों को टिकट दिया गया, मुफ्त में टिकट दिया गया, लोगों को प्रेरित किया गया कि जाओ महाराष्ट्र का, महाराष्ट्र में हमारे पर जो बोझ है वो जरा कम हो। महाविकास आघाडीनं सरकारनं आम्ही त्यांच्या तिकिटाची व्यवस्था केली, रेल्वेचे तिकीट आम्ही काढून दिले की जी जबाबदारी केंद्र सरकारनं स्वीकारायला पाहिजे ती आम्ही घेतली आणि त्या मजुरांची व्यवस्था केली। खरं म्हणजे याचं कौतुक हे होणं आवश्यक होतं, नाही पंतप्रधानांनी कौतुक केलं, पण तो जो मजूर होता उत्तर प्रदेशातला, बिहारमधला, उत्तर भारतातला, तो निश्चितपणे आज आम्हाला महाविकास आघाडीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो की त्यांनी आम्हाला त्या संकटामध्ये चांगलं सांभाळलं।